आमदार रमेश पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज तुम्ही बजेट संदर्भामध्ये सभागृहामध्ये भाषण केलं काय सांगाल खरं म्हणजे आजचा जो तेवीस चोवीसचा जो अर्थसंकल्प आहे आणि त्या अर्थसंकल्पावर आज मी स्वागत करण्याकरता सभागृहामध्ये उभा होतो आणि खरोखरच हा अर्थसंकल्प खूप सुंदर आणि छान आहे गोरगरीब जनतेला वंचित जनतेला शेतकऱ्यांना बारा बलुदेदारांना त्यांच्यासाठी हा फार मोठा अर्थसंकल्प होता आणि त्याच्यात बऱ्याचशा काही गोष्टी ह्या अनुसूचित जमाती आणि शेतकऱ्यांसाठी त्या अर्थसंकल्पामध्ये बऱ्याचशा गोष्टी नमूद केल्या होत्या आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला आहेत काम करणाऱ्या कामावर जाणाऱ्या ज्या कर्मचारी महिला आहेत त्या महिलांसाठी वुमेन हॉस्टेलची एक त्यांनी योजना तयार केलेली आहे महाराष्ट्र शासनाने ती खरं म्हणजे अभिनंदन करण्यासारखी आहे कारण आजच्या ज्या दगदगीमध्ये ज्या आपल्या कर्मचारी आहेत काम करणाऱ्या त्यांना मुंबईमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये परप्रांतातून येणाऱ्या महिलांना कुठं राहण्याची व्यवस्था नाही मग ह्या शासनाने त्यांना राहण्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करून देणार असं त्यांनी सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज ज आरोग्यासाठी आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले आणि जन आरोग्य सुविधा देण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयाची आज योजना ह्या अर्थसंकल्पामध्ये आणलेली आहे खरं म्हणजे आज गोरगरीब आहे त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे नसतात परंतु एमर्जन्सीमध्ये एखादं ऑ ऑपरेशन करावं लागतं त्याच्यासाठी आज शासनाने त्यांना पाच लाख रुपये प्रत्येक फॅमिलीमध्ये आज त्यांना आ, 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 अनुदान म्हणून दिलेलं आहे खरं म्हणजे ते सुद्धा अभिनंदन करण्यासारखंच आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं खरं म्हणजे अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करायला पाहिजे अशा अनेक काही गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी केलेल्या आहेत आमचा जो कोळी समाज आहे या कोळी समाजाला जवळपास डेव्हलपमेंट करण्यासाठी पन्नास कोटीची तरतूद केलेली आहे आणि जवळपास वन सेवंटी नाईन जेटीज आहेत ज्या मासली उतरण्याच्या ज्या जेटीज आहेत त्या जेटीजना जिथे गाळ साचतो त्या गाळ साचण्या गाळ जो साचतो तो गाळ काढण्याकरता त्यांनी जवळपास सुरुवात केलेली आहे पाच मोठ्या जेट्यांचं काम सुरू केलेलं आहे असं बरंच अर्थसंकल्पामध्ये ह्या कोळी मच्छीमार समाजासाठी त्यांनी केलेलं आहे ज्या कोस्टर रोडमध्ये ज्या काही गोष्टी होत्या ज्या काही अडचणी होत्या कोळी समाजाच्या त्यासुद्धा ह्या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेल्या आहेत त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प खूप चांगला आहे खरं म्हणजे नवीन मुंबई खरंतर या अर्थसंकल्पाबद्दल तुम्ही बोललात परंतु या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं एका गोष्टीची एक आठवण झाली मागं इंदापूरचे जे आमदार आहेत हर्षवर्धन पाटील ते म्हटले होते की मी भाजपमध्ये गेलो आणि रात्री आता मला निवांत झोप लागते आज आपलं देखील असंच एक वक्तव्य झालं त्याच्यावरून कुठंतरी हशा देखील पिकल्याचं पाहायला मिळालं की गुजरातहून वॉशिंग पावडर आणलेली नेमकं काय झालं होतं काय म्हणणं नाही गुजरातमधून वॉशिंग पावडर म्हणजे जी ॲड येते बरोबर की नाही वॉशिंग पावडरची ती माझ्या हातून सांगणे बा गुजरातवर नाही येते आम्ही काय स्पेसिफिक कुठं का, का सांगितलं नाही गुजरातला मॅन्युफॅक्चरर आहे त्या तिथून ही वॉशिंग पावडर येते जर कोणाला इथे आमच्यामध्ये यायचं असेल तर त्या वॉशिंग पावडरने आम्ही स्वच्छ करतो असं मी म्हटलेलं आहे परंतु मागच्या काही दिवसांपासून दबावतंत्राचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर होतो आहे असं म्हटलं जाते नुकतंच भूषण देसाई यांना देखील एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे याकडे तुम्ही कसं बघता सध्याची परिस्थिती आहे अशी आहे की दबावतंत्रांचा वापर होतो आहे असं म्हटलं नाही भूषण देसाईचं बघा भूषण देसाईमध्ये शिवसेनेत नेते होते त्यांचे वडीलसुद्धा शिवसेनेचे मोठे नेते आहेत ते मंत्री होते आम्ही त्यांना काय आमच्या पक्षामध्ये किंवा त्यांना सांगितलं नाही की तुम्ही आमच्याकडे या हां परंतु तिथे त्यांचा काहीतरी त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी आज सभागृहामध्ये सांगितलं की चारशे कोटीची काहीतरी एम आय डी सीची फाईल आहे म्हणून ते इथे आले तो आता कोणी कसं म्हणतं आहे कोणी काय म्हणतं आहे त्याच्याकडे आमचा पक्ष बघत नाही परंतु जो चांगला पक्ष आहे त्या चांगल्या पक्षाकडे येण्याचं चा, ज्याचं ज्याला वाटत असेल तो येतो आहे म्हणून त्याला ह्या पक्षामध्ये त्यांना घेतलेलं आहे भविष्यात आणखीन अशाच पद्धतीचे पक्षप्रवेश होतील असं वाटतंय का तुम्हाला खरं तर आता शिवसेनेत अगदी हातावर बोटावर मोजणे एवढे असे अनेक लोक येतात ज्यांना ते आवडत नाही ज्यांना अनेक वर्ष ते तिथं काम करत होते अनेक वर्ष त्रास भोगलेला जसा एकनाथ शिंदेना फार मोठा त्रास झाला होता म्हणून ते चाळीस आमदार घेऊन गेले तसेच काही आमदार जे राहिलेले आहेत त्यांनासुद्धा त्रास भोगावा लागतो तेसुद्धा कदाचित येऊ शकतील आपण पाहिलं असेल लवकरच जे राहिलेले आमदार आहेत ते देखील त्यांना त्रास होत असेल तर नक्कीच शिवसेनेमध्ये येतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया आमदार पाटील यांना दिली कॅमेरामन रुपे शेलारचा निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट